நீ தோத்துருக்கா இருந்தாலும் அவன் மாவாளி மாட்டேன். ஜியத் காய்க்கிறது காயினே பூரை எவ்வளோ எவ்வளோ பூரி உன் மலாச தெய்வம் கை விட சில்லி உடிக்க மாவாளி ஆ தந்துடும் மாவாளி கையில் தூ ஆலக்கப்படுறது பஸ் இட பஸ் செம்முற காய் 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 வந்து போல் காய் சிஞ்சு அரே காய் சிஞ்சு மாடுவக்கல் தந்தர तो आणली खबर ती तेच घडलं काय झालं मला बातमी कळलं नव्हती आधी म्हणलं तुम्हाला अचानक धक्का बसल म्हणून नाही सांगितलं तुला लपवलं जे आयला तू लय चाप्टर लागले रे तो तेव्हा जर सांगितलं तर पोरमा ठेवलं सुद्धा नसता मी माहिती का पण आता कसं आहे तो काशी करून बसला बरं काय झालं बोला अरे काय सांगत आता त्याने आणली तिकडे त्या कंपनीत लावलं ते पोरे मावलं कामाला आणि ती पोर त्या कंपनीत आणि ती कंपनीत पोर असं त्यांचं दोघं लव मॅरेज झालं आणि ते प्रेम पडलं त्यांचं आणि ते आलं घरी घेऊन मा पोरे सुने तुला माहिती दिले काढून मी आपल्या सण नाही तुला माहिती ना मी इकडं पुरी पाहत त्याला आणि त्याने तिकडं उद्योग केले हे चांगलं आहे का तुला सांगतो लोक काय म्हणतील आपल्याला आणि मग काय करायचं तू सांग मग तुम्ही एवढे एवढे पोर मला नावटी होते आणि तुम्हाजवळ मला कथा वाचायला उरायली अरे तुमचं वय आहे का मला तुमच्याजवळ बोलायला असं काय केलं अरे काय केलं मग त्यानं विचारलं का मला का बा असं असं करू राहिलं मी असं काय केलं अरे काय केलं बाई पत प्रेम एवढा झाला त्यांचा आणि ते डायरेक्ट घरीच घेऊन आलं एवढा तर ताण मिटला नाही काचा 2-3 लाख रुपये गेले असते जाऊ दे लग्नच करून आणली हे बघ मा काय ना मालाय ना काहीच फिकीर नाही मा एका पोरासाठी ना गावतो आणि बसायचं सासू जेवल मला त्याला काय काठी लावायची काय म्हणजे गावतो आणि बसायचं सांडचे सांड झाला तू अरे तो कंपनीत काम आलाय बावराट्या काय बोलत काय बोलत ये यायचं घाबरू कोणाचं रे तू कोणाचं आहे तू माची डोकं लावा लागला की तू चाल नाही आला की तर गाव गाडी येणार इकडे तिकडे माश डोकं लावल्या त्या मग काय करायचं तुला काय बाबराव काय रे काय रे खूप आहे काय काय नाही बाहेर तोंड केलं अरे मग आता करतो नाही तर आता करतो काय आता काय झालं अरे डोक्याला इतका ताण झाला आता काय सांगा तुला मी ना गावात गेलो दूध घालायला बर तेवढं सुन्या सुन्या बरोबर पोर होती कोण होती रे पोर म्हणजे कुठं स्टँडवर चालली होती त्या बाजून त्याला आवाज यायचा टाईम पण मी थोडं गाय गडबडी मध्ये होतो बर स्टँडवर सुन्या बरोबर पोर दिसली मला मग तू बोललाय त्याची नाही नाही मी गाय गडबडी मध्ये होतो तो तिकून लटापटापा निघाली अरे तुला काय सांगू आपल्या या पोराकडं मी काय काय कर पार सर्व्हिस लावलं शिकवलं आणि लग्न करायचं होतं थाटामाटात या पोरानं लव मॅरेज करून कंपनीचं एका दोघं जण जॉबला आहे आणि ते जेवणच आलं डायरेक्ट घरी आणा मुसकाडा आणि मी डायरेक्ट काढून दिली आपल्याला नाही सांग तुला माहिती ना बोलायचा मस्त होतच सर गावतवानी पैसा माग म्हटलं मा पोराला पालखीतच मिळेल म्हणलं गावामध्ये जे काय लावून पेटून त्याला आता काय पेटीचं पेटवायसारखीच गमत केली पोराने मावाल्या याच्या हा इच्छा नाहाला एक जावा त्याच्याशी का अवघड दिवस काढले तो बिन पोराने बी अरे मग त्याच्या करताच काढले बी वाईट दिवस खरं तर राहून होता नाही तर बाईक कुली असते रा नको नको जाऊ तू आला पण काढ जाऊ दे मोर दे त्याला लाज नाही ना या बाय आता असं कर तवले दिवस आतापर्यंत असे गेले तुला वानेकीनच एकठाचे फोन कर त्यांना बोलून घे बाबा सुखाचा सरपंच एकटं वानेकीनच लोकांना नावसानं पोर होती ना आहे तो वानेकीन त्यांना बोलून घे फोन करू अरे त्याला आई तर आणली घरी आता काय तो जाऊ दे मोर दे आता आणून नाही आणली भाऊ फाशी घेतली परवडे मला असं नको याड्या मला नको प्रेम प्रकरण ते फाशी घेतो मोर दे नको नको मला नाही झाला तरी चालेल जोडदार मला कोणीच नव्हतं जोडदार असा सल्लाय बाबूराव पाटील करून चालत नाही असा लहान लेकरू आहे पोर मांडी वागलं म्हणून मांडी कापती नाही आपलाच जाऊ दे मोरदी बरं तो ऐकतो फोन कर बोलून तो आकडा मराठा बाय तू नको उद्या करू नंबर होता त्याच्यावाला लाव आहे तो आकडा नंबर नको उद्या करू तुम्ही लवकर मित्र शाळा आटले तू मला शिकतो राव राव ते बाबा लाव बोला म्हणा आबा आबाला मी समजून सांगितले म्हणा हॅलो सुनील कुठे रे
आता घरी आलो तर कळालं मला ये जे घरी सांगितलं त्याला समजून जाऊ दे सांगितलं सांगितलं मारे साजिक तळक्या टाकणारच आहे वाणिकीनच एकटाच आहे तू ये ये जाऊ दे ये मी सांगितलं समजून त्यांना आल्यावर फक्त कसं आहे दोन तीन दिवस थोडं तिरपतार्फ बोलत राहील थोडं समजून तू घे आणि तिला समजून सांगायचं चहा दे पांगुळ कर पाणी दे असं कर हा सांगितलं समजून त्याला मी थोडं बाहेर चाललोय आता काहीच नको अरे घरात जाय आणि तिला पाणी बिणी द्या लावायचं त्याला चहा पाणी थोडं पुढं पुढं कर दोन तीन दिवस मग जाऊ दे बाबा आता चुकून नाही चुकलाय तू हा ये ये जाऊ नको पुढं काही कर नको जाऊ हा ये ये ठेवू का मग बाबराव येतील ते काही बोलू नका काय म्हणलं तुला येऊ राहिले तू म्हण पण ते ते लाकूड घेऊन माग लागायचे आहे पुढं काय करताय ते गाण गाण बोलत आहे म्हण त्याच्यापेक्षा बाय आता झाकली 1,25,000 तू शांत पडून घे ते येतील बरोबर आली त्यांची ते बरोबर करतील जातील तुझे तो कामाला ती पोर राहील एकटी घरी तुला काय उद्योग पण माय वय आता 70 झाले मला आता काय उरवण्याचं का मला सांग बरं पण याला कळत नव्हतं का आकलेला पण त्याच्या वालाची तूही समजून घे तो येईल बरोबर फक्त काय बोल नको बा येऊ का मला आहे ना बाय ठोळ्याली काय मध्ये मी फक्त एवढं कर का मेहरमानी करून बोल नको बरं जाऊ दे आता काय चुकून जाऊ दे बर का येईल ते बोर बर का बर बर तू तू गपशीत बसून घे चल काय रे आला का काय आता फोन आला ना गोपी भाऊचा गोपी ना हा गोपी आलत त्यानं मला समजून सांगितलं सुने अरे पण तुला लाज नाही लाज देरा ठेव बरोबर ना नाही ते लाज जाऊ दे आता केले ना पण गोपी भाऊ पण नेऊन मी आलो मी ते येणार ना तुमचं आता काय मला एवढा संताप आला काय सांगू बरं मुंबईला कुठेतरी काय काय करू आता ही घेऊन आले या पोरला तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे आबा एवढं तुमच्या मुंबईवर आणली चौकावर एक सांग आता एवढी आपली 50 बिघे जमीन आहे आता तिला काय कळेल या जमीन मध्ये काय करायचं कसं करायचं पण आमचं तुला अजून कळत नाही उलट पाडाव का पालट पाडाव बरोबर ना पण माझं काय म्हणणं होतं तुम्हाला मुंबईला घेऊन गेलो असता असं तुमचं नाही म्हणणं का मुंबईत येत नाही का तुम्ही अरे मुंबईला बी आता येतो 12 म्हणला तू रात्रीच्या तरी मुंबईला बी पण राहायला म्हणत होतो मी तिकडेच राहू आपण कंपनीत काम करू असं चाललो होतं आमचं बरं तू काय पाहून याच्याशी लग्न केलं तो हे मला काय म्हंटले माझी भरपूर शेती आहे मोठं घर आहे म्हणजे आहे ते सांगितलं त्यांना दादा असं नाही 50 बिघे जमीन आहे घरदार आहे आपल्याला इडगरीच आपले आलो आहे बरं आहे की नाही मग काय चुकी सांगितलं त्यांना आणि मुंबईला म्हणे चांगली नोकरी पण आहे नोकरी आता तुझ्यासोबत माहित नाही का माहित नाही का तुम्ही एका ठिकाणी का मग एका ठिकाणी मग अरे पण तुमचं काय मत आता मग आपला काय मत नाही तू चहा तपास जायचा नको ते करू चर चर बोला ठाके टेकले आता यायच्या नाल्या ते फोन नाही काय नाही ए बाई मी काय म्हणत आहे तुला वावरातलं काही शेतीतलं माहिती का हो भुईमुगाला शाग कुठे येते त्याच झाड असत ना मग झाडाशिवाय काय येईल रताळ येतील का खाली येत नाही खाली येत काय येईल भुईमुगाच्या शागाला शागा कुठे येत्या तिला काही माहित अग ऐक भुईमुगाच्या शेंगा गाजर कुठे येत गाजर वर येत खाली येत नाही ते पण झाडालाच येत अरे कापण्यात जायचा नारे काय करायल बहादर चोच बोलला पण प्रश्न दिला काय माहिती नावारी मला विचारते तिला तो कस काय करून आणली बरं विचार विचार प्रश्न विचार काय करू मी बाय तिला माहित नाही ना काय कापला तो गाजर कुठे येतो तुला माहित नाही का अग बाई अग तुला गाजर माहिती नाही मुळा माहिती नाही तुला नेमकं माहिती काय मग मी काय म्हणतो काय माझा ऐका आता जाऊ द्या तिला तुम्ही एवढी तिची शाळा घेताना पण आता विचार करा लहानपणी आपली माझी आई वारली तुमचा सगळा प्रपंच हातावर गेला तुम्ही सगळं हातावरच केलं मी पण हातावरच केलं तो करताच केलं मी हातावर मग सगळं हातावर केलं मग आता हिसून आली स्वयंपाक करून देते तुम्हाला सासरा मायला तयार आहे मला नवरा मानते काय प्रॉब्लेम तुम्हाला अरे पण तू असा म्हणला मला का माझी आई लहानपणी वारली
पण मी तुला करता थांबलो ना मी हातावर परिश्रम बा त्याच्यामुळेच आला ना का नको मला सुन्या एकटा आहे त्याच्याकरता आपण इस्टेक लावून धरू सगळं धरू मान्यच केलं आम्ही मग मेट्यावर केले असते आणि दोन तीन कार्ड उठवले असते मग काय केलं असत बरोबर सांभाळ तुला मी तो कपडे धुतले तुला जेव खाऊ घातलं स्वयंपाक केला माझं काय लागेल तुला आम्हाला माझ्यासाठी काय काय नाही केलं तुला काय सांगू कर म्हणजे आम्ही एक एक स्टोरी सांगितली ना तो हे दाखवलं का मला हे दाखवलं का तो चुकत झालीच माझी बाई तुला स्वयंपाक पाणी येतो व्यवस्थित करून घालशील तू आम्हाला काय काय येत तुला पुरणपोळी कुलदान शेंगुळे शेंगुळे बनवतात का हो लाटी ती शेंगुळे आबा काहीच येत नाही तिला खरं सांगतो मी खरं सांगतो काहीच येत सुन्या तू तिला शेगुळे माहिती नाही अजून कुळदाचे कुळदाचे ते आपण नाही का ओळीतो असे पाट्या याच्यावर इतकंच काय माहिती आहे ती मुंबईची मोरगी शिकेल ना मी अरे पण सांगाय पण मी कस काय सांगणार तिला काय माहिती कुळदार दळून आणल्यावर अहो त्याच्याकरी ती मॅगी करून खाते मॅगी ते पनीर ते काय यांना काय माहिती शेंगुळे पुरणपोळी आणि काय माहिती पुरणपोळी शिकेल का तू शिकशील बघा शिकते म्हणती ना झालं दिवाळी सण आला आता लक्ष्मी पूजा मग आपल्या पुरणपोळीचा लक्ष्मी पूजेला नेऊन दाखवा लागेल ना मला ना थोडी जरा काय नारशेवाने वागला काय लहानस मोठं केलं तू काय अक्कल आली नाही तुला बाई बर तो आता तुम्ही राहशाल व्यवस्थित हो सांभाळशाल मला व्यवस्थित हो तुमच्या करता मी डबल केलं नाही बरं का हो पण आणि घरात वाद बीत करता कामा नये मला काही कमी पडलं नाही पाहिजे हे सगळं तुमच्या करता नाही हा हो धावल्या मला वेळ चोळे सगळं पाहिजे सगळं पाहिजे सगळं जेवण खावण पान सुपारी हा जे लागलं ते द्यायचे मला नाही तर मग तुम्हाला झोप येऊन जाणार नाही हा मला जर काही कमी पडलं तर तुम्हाला म्हणजे सांगून देतो अगोदर तर तुम्हाला घरात एंट्री आता जाऊ दे आता त्या पोराने केलं आहे मावाल्या वाणिकिनीच्या जाऊ दे आता त्याला मान्य देतो मी तोही चांगलं हो तोही लक्ष्मी आहे संपलं विषय तोही 50 बिघ्याची मालकीन होणार आहे त्याच्यावर काही नाही पण मावाला शेवटलं मला नेऊन गायला खालती हा सुखरूपानं चालेल बरं बरं चालेल कुठे जा सुनील कुठे गेला बाथरूम गेले वाटतं ना तू एक कर जाय बॅग घे घरात जाय हा जाय व्यवस्थित जाय बाबा